थोड़े दिवस तुमची थोड़ी ओढ़ाताण होणार आहे त्याबद्दल खरच सॉरी. जे झालं ते मलाही नको होतं सर, पण काही गोष्टींपुढे ना माझा नाईलाज झाला. मी या घरात आले ते एक चांगलं काम मिळतंय ते प्रामाणिकपणे करावं या हेतूने, पण पहिल्याच भेटीत आर्यनने मला त्याचा लळा लावला. पहिल्याच भेटीत आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड्स झालो आणि मग हळूहळू तुमची ओळख होत गेली. तुमचा स्वभाव, तुमचे विचार आर्यनबद्दल आणि जवळच्या प्रत्येक माणसाबद्दल तुमचं असलेलं प्रेम हे खूप आवडत गेलं मला. तुम्ही ना खूप चांगले आहात सर. तुमच्यासारखी माणसं नसतात फार या जगात, म्हणूनच तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. मी खूप लकी आहे. सर तुम्हाला आठवतं, तुम्ही मला एकदा विचारलेलं की शिल्पा मी तुला सखी म्हटलं तर चालेल. हो चालेल सर, सखीच आहे मी तुमची. माझं खूप प्रेम जडलंय तुमच्यावर सर. म्हणजे याआधी असा विचारही माझ्या मनात कधी आला नाही खरंच. हे सगळं नकळत झालं सर, माझ्याही नकळत. पण प्रेम असलं तरी ते नेहमी यशस्वी होतच असं नाही ना. शेवटी जगाच्या दृष्टीने मी फक्त एक मोलकरीणच राहणार नेहमी. म्हणून आपलं एकत्र येणं हे तर कधी शक्य होणारच नाही हे कळून चुकलंय मला. म्हणूनच ना एक रिक्वेस्ट आहे सर, लवकरच तुम्ही एक खूप छान पार्टनर शोधा जी आपल्या आर्यनवर आईसारखं प्रेम करेल. बस तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहावं, खूप खुश राहावं, आनंदात राहावं हेच हवंय ना मला. पण तसं काही टेन्शन नाही आहे, कारण मावशीला ना मी सगळ्या सूचना देऊन ठेवल्यात. आर्यनचं टाइम टेबल, त्याला जे आवडतं ते सगळं, म्हणजे माझ्या रेसिपीज, गाजराचा हलवा, सगळं ती त्याला करून देईल. तुम्ही तुमची काळजी घ्या सर. कशाचे पैसे मागते सानघा, एक धमडी देणार नाही मी तुला. हो तुम्ही जरा शांत राहो ऍडव्होकेट निखिल, जरा तुमच्या आशिलाला समजावून सांगा, म्हणाव हे कोर्ट आहे त्याचं घर नाही, इथे आरडाओरडा केलेला अजिबात चालणार नाहीये. सॉरी सॉरी सॉरी, पण अत्यंत हळव्या मनाचे येतो हे एम आर आहेत अगदी, म्हणजे डॉक्टर नसताना सुद्धा जाऊन बसतात, फार पेशन्स आहे. हो का? नाही ते दिसतच आहे, पण तरीही त्यांना थोडं सांगा की म्हणाव मनाला आवर घाला. काय ऍडव्होकेट प्रिया कंटिन्यू. थँक्यू युअर ऑनर. युअर ऑनर, लग्नाच्या आधी माझ्या अशिलाने सुखी संसाराची खूप स्वप्न बघितली होती. अहो संतोषनेच तिला दाखवली होती की लग्नानंतर मी तुला इकडे घेऊन जाईन तिकडे घेऊन जाईन. कसलं काय, उलटच झालं ना. तिला काही सरप्राईजेस दिले ना तिला गिफ्ट दिल्या. अहो तिची स्वप्न तर सोडा, तिच्या आयुष्याची राख रंगोळी झाली. तिचं माहेर तर तुटलंच, पण शेवटी संतोषची सतत बदलणारी कंपनी आणि पगार कधी येणार काय माहिती. अहो तुम्ही काय बोलणार आहात का की आपण फक्त प्रेक्षक म्हणून आलो इथे. थांब की, धीर धरा जरा, बोलू द्या की मॅडमला. मॅडम तुम्ही बोला, मस्त बोलता एकदम. युअर ऑनर, तुम्हीच मला सांगा की दोन वेळचं जेवण जरी मिळत नसेल
दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत होत असेल तर कोणीही वैतागेल ना. तुम्हीच मला सांगा, आनंदाने कोण असा संसार करू शकतो? दादांत खोट. युअर ऑनर, मला असं वाटतं की मुद्दामून हे सगळे आरोप माझ्या आशिलांच्या माथे मारले जात आहेत. का तर त्यांची नेगेटिव्ह पर्सनॅलिटी दिसावी म्हणून, पण हे चुकीचं आहे. यांच्या लग्नानंतर अनघाची सगळी नाती घरच्यांबरोबर तुटली, तशी यांचीही खराब झाली ना. म्हणजे तुम्हीच बघा ना की वडील मिस कॉल देतात, भाऊ फोन करत नाही. अहो, पण त्याच संसारात आपल्या बायकोला स्थानच दिलं नाही. हे मात्र अगदी खरं आहे सर. सणावाराला आपल्या आईला आणि बहिणीला महागातल्या साड्या घ्यायच्या, आणि मी जर काही मागितलं तर याचं बजेटच नसायचं. किती खोटं बोलणार आहे सनगा, किती खोटं बोलणार आहेस तू. जस साहेब, मी सांगतो तुम्हाला, दिवाळीला मी माझ्या बायकोला जर आनंदानं एखादी साडी आणली, ती साडी माझ्या आईला पण आवडली, तीच साडी माझ्या बहिणीला पण आवडली, तर मी काय करावं? अशा वेळी डोक्याला शॉट होऊन जातो माझ्या, प्रश्न पडतो मला काय करावं म्हणून. आता तुम्ही सांगा मला, आईच्या दुधाला जागावं, बहिणीच्या राखीला जागावं, की बायकोने वडाला गुंडाळलेल्या दोऱ्याला जागायचं? कधी कधी तर असं वाटतं ना की त्याच दोऱ्याचा फास बनवावा आणि स्वतःला लटकून घ्यावं. वा 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 वा, अशीच म्हणण्याची भाषा वापरून की मी मला स्वतःला लटकवणार, मी हे करणार, मी ते करणार, यामुळे माझ्या आशिराचं डोकं दुखायला लागलं. आणि मी शिवाय त्याच्याकडे काही मागितलं ना तर म्हणायचं जा तुझ्या माहेरून आण. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. संतोषी नेहमी माहेरना हे आण ते आण असं करून त्यांची छळवणूक केली. काही पण बोलू नको सांगा. जस साहेब, मी सांगतो तुम्हाला काय झालंय ते. अहो, संसार करताना आपण बाजार करतोच की नाही? हा, मी पण बाजार करायचो हो. म्हणजे गहू आणायचो, डाळी आणायचो, साडी आणायचो, तांदूळ आणायचो, बरं निवडून आणायचो, तरी सुद्धा ही त्याला नावं ठेवायची. एवढे जर माहेरचे बाजरी आणि माहेरचे गहू आवडतात तर तिकडूनच आणत जा. मस्करीने बोललो मी जस साहेब तिला ते, तर मग. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. ही यांच्यामधली मस्करी होती, ह्याला अपमान म्हणत नाहीत. सर, दिवसभर हा मला बरोबर घेऊन मेडिकल कंपनीच्या गोळ्या विकत फिरायचा. प्रेक्षणीय स्थळ म्हणून यांनी मला वेगवेगळ्या शहरातील हॉस्पिटल दाखवली आहेत. एक मिनिट, तुमच्या भांडणामुळे माझं डोकं दुखायला लागलेलं आहे. काय सांगता, खरंच खरंच डोकं दुखतंय? जस साहेब एक मिनिट फक्त. वकील साहेब आलो. अहो थांबा हो, एक मिनिट. जस साहेब, ही आमच्या कंपनीने नवीन लॉन्च केलेली आहे. अहो, डोके दुखी आणि अंग दुखीवरचा रामबाण उपाय हा. नाही नाही सर, अजिबात घेऊ नका. हे बघा, तुम्ही मी काय करायचं ते प्लीज मला सांगू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता इथून जा, मी तुम्हाला पुढची तारीख देतो. हा युअर ऑनर, थोडी जवळची तारीख म्हणाली तर? नको 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 नको, तुमच्या सोयीप्रमाणे द्या. हाय. मला दोन गोष्टींसाठी सॉरी म्हणायचंय. एक तर मी लेट आलो. मी अपेक्षाही करत नव्हते तू येण्याची. आणि दुसरं म्हणजे परत वाद घातला तू याशी मी कोर्टात. काय करणार, आशिलाची बाजू मांडावी लागते ना. निखिल, पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेव. तेच मी तुला समजवायचा प्रयत्न करतोय. मी तुला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर तू अजूनही नाही दिलंयस मला. काय झालं, तुला आवडत नाही का मी? काहीच वाटत नाही का तुला माझ्याबद्दल? ठीक आहे, थोडस विचित्र आहे मी, पण मनाचं साफ आहे का? मला माहितीये. मग का लांबवती असतो, सांग ना लवकर. आपण प्लीज या विषयावर नंतर बोलूया का? प्लीज मला आजच उत्तर दे गं. मी या टेन्शन मध्ये नाही जगू शकत असो. अच्छा, आणि माझा नकार असेल तर? नाराज आहेस? बर, चल मला कॉफी प्यायची. चल ना. हे खरं आहे का की लग्नानंतर तुम्ही एकदा अनघाच्या क्लिनिक मध्ये जाऊन धिंगाणा केला आणि त्यामुळे तिचा जॉब गेला? मला नाही माहित. मी सांगते, जसा घरामध्ये तमाशा करून हा अख्ख्या गल्लीला गोळा करायचा, तसा ऑफिस मध्ये येऊन यांनी तमाशा केला. क्लिनिक मध्ये काम करण्याच्या आधी तुम्ही कुठे जॉबला होता? एका कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये होते. मग तो जॉब तुम्ही का सोडला आणि क्लिनिकला का लागला? मिस अनघा काकडे, तुम्ही लवकर उत्तर द्या. मी सांगतो युअर ऑनर, तिकडे एका ट्रेनर सोबत त्यांचं प्रेम प्रकरण जुडलं. ऍडव्होकेट प्रिया, काही बोलायचंय का? हो, पण बोलायच्या आधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं.